मीरा इरा गंमत आणली तुमच्यासाठी हे बघा पेरू आणलाय ना बाबा आम्हाला पण आम्हाला दोघींना सारखा सारखा पेरू पेरू पण मग आपल्याला लागेल आता पेरूचे दोन भाग झाले एक मला आणि एक मीराला पण ह्या पेरूचे सारखे भाग का बरं केले आपण बाबा आम्हाला दोघींना पेरू वाटून हवा होता त्यामुळे दोन सारखे भाग केले आणि दोघींना एक एक दिला तुमच्यापैकी कोणाला तरी एकीलाच पूर्ण पेरू मिळाला असता आता कोणालाच पूर्ण पेरू मिळाला नसला तरी तुम्हाला दोघींना निम्मे निम्मे भाग मिळालेत म्हणजेच हे दोनही भाग सारखे हे दोनही भाग मिळून पूर्ण पेरू तयार होतो ह्यालाच आपण अपूर्णांक असं म्हणतो पूर्णाचे सारखे भाग करायचे आणि वाटून घ्यायचे माझ्याकडे ही एक पोळी आहे पण मी ही तुम्हाला दोघींना कशी देणार ना या पोळीचे दोन भाग करायचे अच्छा पण बाबा मला लहान आणि मीराला मोठी कशाला हे इरा तू काय म्हणलीस पोळीचे दोन भाग करायचे मी दोन केले तुकडे पण मग सारखे करायचे ना लहान मोठे कशाला केले अच्छा म्हणजे सारखे म्हणजे दोन अर्धे तुकडे करायचे का थांबा मी दुसऱ्या पोळीचे सारखे भाग करतो सार पण ते एकसारखे आहेत हे कसं कळणार अग ते एकमेकांवर ठेव हो। आहेत ना म्हणजे मी एका पोळीचे दोन सारखे तुकडे केले एक मीरा तुला दिला आणि एक इरा तुला दिला म्हणजे दोन अर्धे अर्धे तुकडे तुम्हाला दोघींना दिले बरोबर बरोबर आता मी ह्याच पोळीचे चार तुकडे करतो मीरा आता सांग या पोळीचे किती तुकडे झालेत चार तुकडे सारखे आहेत का ते हो त्या एका तुकड्याला काय म्हणतात तो तर अर्ध्यापेक्षा लहान आहे त्याला पाव तुकडा असं म्हणतात एका पोळीचे चार सारखे तुकडे केले तर आपण त्याला काय म्हणतो एका पोळीचे चार सारखे तुकडे केले तर त्याला आपण म्हणतो पाव अशा तऱ्हेने अर्धा पाव या मापांनी आपण वस्तू मोजतो आपण एक दोन जेव्हा मोजतो तेव्हा आपण त्या ते चिन्हांमधून दाखवतो पण तसंच आपण जेव्हा पाव अर्ध मोजतो तेव्हा त्याचे काही असतात का छान विचारलं समीरा एक बर एका वस्तूचे दोन भाग केले आणि त्यातील एक घेतला म्हणजे अर्धा घेतला ते असे दाखवतात म्हणजे जितके सारखे भाग केले ती संख्या रेघेच्या खाली आणि त्यातील जितके भाग घेतले ती संख्या रेघेच्या वर पाव साठीचे चिन्ह म्हणजे रेघेच्या खाली चार आणि रेघेच्या वर एक असे दाखवतात अच्छा आणि एका पोईचे चार सारखे तुकडे केले आणि त्यातले तीन घेतले तर का त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात पाऊण अर्धा आणि पाव मिळून बनतात पाऊण अर्धा म्हणजे दोन सारखे भाग पाव म्हणजे चार सारखे भाग आणि त्यातले तीनच घेतले तर त्याला म्हणतात पाऊण अगदी बरोबर आता आपण हे सफरचंद कापूया इरा तुला किती हवंय पूर्ण पाव अर्धा की पाऊण आणि मीरा तुला किती हवंय मला पाहुण हवं अर्धा आणि पाव मीरा आता आपण हे कसं करायचे बाबा आधी सफरचंद अर्धे कापा हे बघ आता सारखे दोन तुकडे झाले आता आता प्रत्येक अर्ध्या तुकड्याचे दोन अर्धे तुकडे करा मीरा आता काय करू हे तर चार तुकडे झाले पण पाऊण सफरचंद कसे मिळणार बाबा मी सांगते आता चार फोडींपैकी तीन फोडी एकत्र केल्या की झालं पाऊण सफरचंद आता आपण ह्या पेपरची गंमत बघूया बर का हा झाला पाव हा झाला अर्धा आणि हा झाला पाऊंड आता मी तुम्हाला अजून एक गंमत दाखवणार आहे माझ्याकडे ना ही बोर आहेत मीरा किती बोर आहेत ते बरोबर मला आता सांगा ही बोर आपल्याला अर्धा पाव आणि पाऊण अशा भागात करता येतील का बाबा हे तर बोर आहेत त्यांना कसं कापता येईल विचार कर ह्या बारा बोरांना तुमच्या दोघींमध्ये समान समान वाटता येईल का हो बाबा आणि मग ह्या बोरांची अर्धी अर्धी वाटणी केली तर प्रत्येकीला के किती बोर मिळतील दोघींना सहा सहा बोरे मिळतील म्हणजे बाराचे अर्धे सहा म्हणजे बारा वस्तूंचे अर्धे भाग दोन आणि एक संच सहा वस्तूंचा आता हीच बारा बोरे तुम्ही दोघे मी आणि आईमध्ये एकसारखी वाटायची आहेत किती भाग मिळतील बरं प्रत्येकाला थांबा मीच सांगतो फक्त एकाच पूर्ण अखंड वस्तूचे जसे पोळी सफरचंद पेरू कागद यांचे भाग करता येतात असे नाही तर वस्तूंचे जे संच त्यांचेही पाव अर्धा पाऊण पूर्ण असे भाग करता येतात बारा बोरे चार जणात वाटल्यावर प्रत्येकाला किती बोरे मिळाली बाराचा पाव म्हणजे तीन बोरे बारा बोरे मीरा आणि इरा या दोघींमध्ये वाटली अर्धी अर्धी तर बारा बोरांचा अर्धा म्हणजे सहा बोरे आता बारा बोरांचा पाऊन हिस्सा कसा करशील पण बाबा मला हे नाही कळालं विचार कर पाऊन सफरचंद कापताना तुम्ही काय केलं होतं त्याचे चार सारखे तुकडे केले आणि त्यातले तीन घेतले हो ना मग बारा बोरांचंही तसंच करायचं का हो कसे करशील पण सोपय बाबा ही बारा बोर चार माणसांमध्ये पहिल्यांदा सारखी वाटायची आणि तीन भाग एकत्र करायचे हा मीरा आता आई बाबा आणि इरा यांची बोरं एकत्र कर बर हा म्हणजेच बाराचा पाऊण भाग म्हणजे नऊ मीरा आता मला बाराचे पूर्ण पाव अर्धा आणि पाऊण असे हिस्से झाल्यानंतर काय होतं ते सांग बर बाराचा पाव म्हणजे बाराला चार ने भागले मिळाली तीन बोरे बाराचा अर्धा म्हणजे बाराला दोन ने भागले मिळाली सहा बोरे बाराचा पाऊण भाग म्हणजे त्याचे तीन पाव भाग घ्यायचे मिळाली नऊ बोरे आणि बाराचा पूर्ण भाग म्हणजे बारा किती छान बाबा आपल्याला कोण गोष्टीचे पाव अर्धा आणि पाऊण असे भाग करता येतील <laughs> बरोबर आता या फुलांचे पाव भाग कर बर फुलांचे मीरा आता त्यांचे किती सारखे भाग करशील चार हा आणि प्रत्येक भागात किती फुलं आली पाच फुलं चार भाग आणि एका भागात पाच फुलं मला सांग वीस फुलांची अर्धी फुले म्हणजे किती दहा फुले आणि पूर्ण म्हणजे वीस फुले वीश ची पाऊण फुले म्हणजे मी सांगते बाबा वीस फुलांचे चार पाव करायचे एक पाव म्हणजे पाच फुलं आता तीन पाव घ्यायचे म्हणजे पाऊण म्हणजे पाच अधिक पाच अधिक पाच बरोबर पंधरा फुलं बाबा किती मज्जा आली आता आपल्याला कोणत्याही वस्तूंच्या संचांची पाव अर्धा पाऊल संख्या काढता येईल अगदी बरोबर तुम्हाला आता समजलं ना आणि मज्जा आली ना हो आपण काय शिकलो एका पूर्णाचे सारखे भाग करणे म्हणजे अपूर्णांक एका पूर्णाचे चार सारखे भाग म्हणजे पाव भाग होय एका वस्तूचे दोन भाग म्हणजे अर्धा भाग होय अर्धा आणि पाव भाग मिळून पाऊण भाग होय करून तर पहा जोड्या लावा दिलेल्या चित्राचा अर्धा भाग पूर्ण करा